आई कुठे काय करते मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. आजीने माझ्यासाठी एक मस्त मुलगी बघितली आहे असं यश गौरीला बोलतो. यावर गौरी खुश होते आणि मुद्दाम त्याला चिडवत असते. यश खूप रागावतो. तेवढ्यात माझ्या अत्यंत जवळच्या मैत्रिणीचा वाढदिवस येतोय असं यश गौरीला बोलतो. आणि ती मैत्रीण म्हणजे माझी आई आहे. आईचा वाढदिवस येतोय आणि मला तिच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन प्लॅन करायला मदत कर असं यश गौरीला बोलतो. इथे आप्पा आणि आई गप्पा मारत असतात. आई गाण्यांबद्दल आप्पांशी गप्पा मारते आणि तेवढ्यात आजी तिथे येते आणि अभिसाठी एक चांगलं स्थळ आहे असं आजी सांगते. आपण एकदा भेटून घेऊया असंही आजी सांगते. यावर आधी अभिशी बोल आणि मग निर्णय घे असं बोलत आप्पा तिला समजावत असतात. यावर मला अंकिता अभिच्या आयुष्यात नकोय, त्याच्यासाठी मुलगी मीच बघणार असं बोलून आजी तिथून निघून जाते. तेवढ्यात अभिसाठी अनघा तुम्हाला कशी वाटते असं आई विचारते. यावर तिचा भूतकाळ फार चांगला नाहीये, तेव्हा पुन्हा एकदा विचार कर असं आप्पा बोलतात. तेव्हा आपण काहीतरी करायला हवं असं आई त्यांना सांगते आणि समजावत असते. इथे यश आणि गौरी वाढदिवसाच्या प्लॅनिंगसाठी देविकाची मदत घेतात. देविका त्यांना एक भन्नाट आयडिया देते. यश आणि गौरी खूप खुश होतात. इथे आई आणि ईशा खोलीत असतात. आई इंग्लिशचा सराव करत असते. ईशा तिला मदत करते. तेवढ्यात ईशाच्या मैत्रिणीचा वाढदिवस असतो. तिला विश करायला ती बाहेर जाते. यावर आईला तिचा वाढदिवस आठवतो आणि या वर्षीचा वाढदिवस खूप खास असणार आहे असं आई मनातल्या मनात बोलते. इथे सकाळी अनिरुद्ध ऑफिसमध्ये असतो. आजी त्याला फोन करते आणि विचारपूस करत असते. फोन स्पीकरवर असतो. यावर डबा घेऊन जातोस ना आणि संजनाला स्वयंपाक करता येतो ना, ती आळशी आहे, हाल करते तुझे, ती असं सगळं आजी बोलत असते. यावर आजी निखिलचा सुद्धा विषय काढते आणि तो मुलगा खूप आगाऊ आहे असं देखील बोलते. हे सगळं संजना ऐकत असते. तेव्हा आजी अनिरुद्धला वकिलाबद्दल सांगणार तेवढ्यात आप्पा फोन कट करतात आणि तिला घरचा सगळा रिपोर्ट द्यायची काहीही गरज नाहीये असं आप्पा बोलतात. यावर मी माझ्या मुलाचा संसार मोडण्यापासून वाचवणार आणि मी शेवटपर्यंत असंच करणार असं आजी आप्पांना सांगते आणि तिथून निघून जाते. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत अनिरुद्ध अंकिताला भेटतो आणि ती त्याला एक प्लॅन देते. तर दुसरीकडे आई अभी सोबत अनघाचा विचार करत असते. नक्की काय घडणार येणाऱ्या भागांमध्ये जाणून घेण्यासाठी बघत रहा आई कुठे काय करते फक्त स्टार प्रवाहवर.